दुरितांसे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात। ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान। वसुधैव कुटुंबकम, सर्व विश्वची एक कुटुंब आहे। कितीतरी शतकांपूर्वी भारताने विश्व शांती आणि विश्व हे एक कुटुंब आहे हे जगाला सांगितलं होतं। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अद्भुत सांस्कृतिक विचारांच्या वारशाचा जगभर प्रसार केला। अडचणीत सापडलेल्या देशांना कधी कोरोना लस पाठवून, कधी आर्थिक मदत करून, तर कधी तुर्की देशामध्ये झालेल्या भूकंपासाठी मदत कार्य करायला भारतीय रेस्क्यू टीम पाठवून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी वसुधैव कुटुंबकम हे प्रत्यक्ष कृतीत आणलं। प्रधानमंत्री झाल्यावर लगेचच मोदीजींनी 62 देशांचा दौरा केला। अल्पावधीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक नेत्यांशी उत्तम संबंध प्रस्थापित केले। अनेक राष्ट्रप्रमुख, नेते, उद्योगपतींच्या भेटी घेतल्या। त्यांनी वेळोवेळी मेक इन इंडियाचा आवर्जून उल्लेख केला, जेणेकरून भारतात गुंतवणूक वाढेल। अमेरिकेसारख्या महासत्तेच्या जवळ जाताना भारताची नवीन ओळख करून देत भारताचं महत्व त्यांनी अमेरिकेला पटवून दिलं। मोदींनी ब्रिक्स परिषदेतल्या देशांशी अधिक चांगले संबंध निर्माण केले आणि G20 या बलाढ्य प्रगतीशील देशांशी उत्तम जवळीक निर्माण केली। युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या बाबतीत आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले। अमेरिकेला सुद्धा त्यांची भूमिका मान्य करावी लागली। त्यामुळे विदेश दौऱ्यात त्यांना कोणी संकट तारणहार म्हटलं तर कोणी बॉस।